आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात निःशुल्क फिरतं रुग्णालय सुरू करण्यात आलं असून करंजाडे आदिवासी भागात सेवा सुरू गुरुवारपासून करण्यात आली. यावेळी आदिवासी बंधू भगिनींची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. या सेवेच्या शुभारंभावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, भाजपा करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, पंकज शाह, युवा नेते मंगेश शेलार, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, माजी सरपंच ठकुबाई वाघे, युवा नेते सागर आंग्रे, अतिश साबळे, सूरज शेलार, सुनील भोईर, सागर कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वनवासी म्हणजे आपले जे आदिवासी बांधव आहेत, उरण मतदारसंघामध्ये 134 वाड्या वस्त्या आहेत आणि दररोज 4 ते 5 ग्रामपंचायती म्हणजे दररोज 25 ते 30 वाड्यांवस्त्यावरती ही आपला दवाखाना जो फिरता दवाखाना आहे, अॅम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, हे संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतात. करंजाडे येथे दर गुरुवारी म्हणजे करंजाडे पंचायत समिती विभाग आहे, त्या विभागामध्ये दर गुरुवारी हा दवाखाना येणार आहे. माझे जे आदिवासी बांधव आहेत त्यांना उपचाराची गरज असते, परंतु वाड्या वस्त्यावरती राहत असल्यामुळे त्यांना काही दवाखाना परवडत नाही. त्यामुळे महेश बालदी साहेबांनी ही संकल्पना केली आहे की नरेंद्र मोदी साहेब जसे वनवासी संपूर्ण देशामध्ये वनवासी समाजासाठी काम करतात, देवेंद्र फडणवीस साहेब ज्याप्रमाणे काम करतात, आमदार प्रशांत ठाकूर साहेब ज्याप्रमाणे काम करतात जिल्ह्यामध्ये, तर त्यांचाच आदर्श घेऊन महेश बालदी साहेबांनी उरण मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांसाठी हा फिरता दवाखाना फक्त येऊन चेकअप नाही करणार, चेकअप करणार आणि त्याच्यामध्ये कुठलं रोग जर का निदान झालं त्याची पुढच्या उपचाराची सेवा सुद्धा पुढच्या मग कुठल्याही हॉस्पिटल तिथे पाठवण्याची सुविधा सुद्धा महेश बालदी साहेब करतात. आपण पाहिलं असेल 15 दिवसापूर्वी तिथे वीज पुरवठा सुद्धा महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून 20 लाखाचं इथं वीज डिक्री बसवली आणि आज या आदिवासी वाड्यामध्ये 2 वर्षानंतर वीज आलेली. सातत्याने महेश बालदी साहेब आमच्या उरण मतदारसंघामध्ये आदिवासी लोकांसाठी काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांना भरघोस असा पाठिंबा, दमदार आमदार त्यांना जी पदवी मिळाली ती कामाच्या माध्यमातून मिळाली आणि आदिवासी समाज पूर्ण महेश बालदी साहेबांच्या पाठीशी.